नमस्कार, मी युवराज संभाजीराव बेल्दरे, नगरसेवक, पुणे महानगरपालिका. सर्वप्रथम या परिसरातील सर्व माता भगिनी, ज्येष्ठ, सर्व नागरिक बंधू भगिनींना मी दत्तजयंतीच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो. या दत्तजयंतीचं औचित्य साधून आपण आपल्या भागामध्ये एक भव्य असा कीर्तन महोत्सव त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. येत्या 19 तारखेपासून या कीर्तन महोत्सवाला सुरुवात होते. या राज्यातील आणि संप्रदाय परिवारातील एक उत्कृष्ट असे कीर्तनकार आपण या कीर्तन महोत्सवामध्ये त्यांची सेवा, त्यांच्या माध्यमातून होणारी सेवा आपण त्या ठिकाणी ठेवलेली आहे. पहिल्या दिवशी युवा कीर्तनकार, ज्यात सर्व युवक मित्रांना परिचित आहेत, असे चैतन्यजी वाडेकर यांचं कीर्तन आपण त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे 20 तारखेला बोराडे महाराज यांचं कीर्तन आहे. त्याचप्रमाणे 21 तारखेला एकनाथ महाराजांचे वंशज गोसावी महाराज यांचं त्या ठिकाणी कीर्तनरूपी सेवा होणार आहे. आणि चौथ्या दिवशी म्हणजे 22 तारखेला सांगता डोक महाराज यांच्या माध्यमातून आपण हा कीर्तनाचा महोत्सव त्या ठिकाणी साजरा करतोय. त्याचप्रमाणे रोज संध्याकाळी 5 ते 7 एक अतिशय सुंदर असं कथासाहित्य, कथाचरित्र त्या ठिकाणी आपल्या भागातील युवा असे हबप गणेश महाराज भगत यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी कथासारसुद्धा होणार आहे. मी आपल्या भागातील सर्वच नागरिक बंधू भगिनी असतील, त्याचप्रमाणे संप्रदायातील सर्व परिवार असेल, सर्वांना मनापासून विनंती करतो की आपण या अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, जेणेकरून गेल्या या 1.5-2 वर्षाच्या काळामध्ये जे कोरोनासारखं महाभयंकर संकट आपल्या संपूर्ण जगावरती त्या ठिकाणी होतं, आणि त्याच्यामध्ये पूर्ण जग असेल, आपला देश असेल, आपलं राज्य असेल किंवा आपल्या पुणे शहरामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी हानी झाली होती. आणि आज कुठंतरी ते वातावरण निवळत असताना परत या वातावरणामध्ये समाजामध्ये एक नवीन चैतन्य त्या ठिकाणी निर्माण व्हावं, या माध्यमातूनच स्वर्गीय संभाजीराव बेल्दरे सामाजिक ट्रस्ट यांच्या वतीनं आपल्या ठिकाणी या कीर्तन महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. तरी परत एकदा मी आपल्या सर्वांना मनापासून विनंती करतो की आपण सर्वांनी या कीर्तन महोत्सवाचा आनंद घ्यावा. धन्यवाद.